नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण एक सुरुवातीला मोठी बातमी बघणार आहोत। ही बातमी आहे सारथी संस्थेबाबत मंत्रालयात जी बैठक सुरू आहे त्या संदर्भातली। बैठक सुरू होण्याआधीच एक नवा वाद समोर आलाय। संभाजीराजे छत्रपतींना कुठे बसवायचं यावरून गोंधळ निर्माण झाला। संभाजीराजे छत्रपती यांना सभागृहात खुर्चीवर नाही तर व्यासपीठावर बसवण्यात यावं यावरून बैठकीत गोंधळ निर्माण झाला। संभाजीराजे यांना व्यासपीठावर बसवण्यात यावं अशी मराठा मोर्चा समन्वयकांची मागणी होती। आम्हाला विचार दिला तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर का तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक येऊन लोक आम्हाला काय म्हणणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस दोन काढून देणार नाही, छत्रपती खाली बसले तर आपल्या आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक, खरं तर वाद सोडवण्याकरता ही बैठक होती, पण बैठक सुरू होण्यापूर्वीच वाद झालाय आणि तेही कुणी कुठे बसायचं, संभाजी छत्रपती कुठे बसणार यावरून काय सांगाल? खरं तर सारथी संस्थेकडे सरकारचं लक्ष नाही आहे अशी तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून होत होती आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक होती। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर परिषद सभागृह आहे, तिथे ही बैठक अजूनही सुरू आहे। पण ही बैठक सुरू होतानाच खरं तर गोंधळ निर्माण झाला होता असं चित्र पाहायला मिळालं। संभाजीराजे छत्रपती यांनी नेमकं सभागृहात कुठं बसायचं याच्यावरून मराठा मोर्चाचे समन्वय काही आक्रमक झालेले होते। त्यांनी असं म्हटलं होतं की संभाजीराजे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात यावं। ही बैठक जेव्हा सुरू झाली त्यावेळेस फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे, त्याच्यामुळे मंचावर अजित पवार, त्यांच्या डाव्या बाजूला नवाब मलिक आणि त्यांच्या उजव्या बाजूला विजय वडेट्टीवार असे व्यासपीठावर बसलेले होते। आणि संभाजीराजे हे सभागृहात तिसऱ्या रांगेत बसले होते आणि ह्याच्यावरूनच आक्षेप घेतल्यामुळे एक गोंधळ निर्माण झाला होता। संभाजीराजे यांना व्यासपीठावर बसवण्यात यावं अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली। त्यांनी असं म्हटलं की जर संभाजीराजे खाली बसले, खुर्चीवर बसले, तर आम्ही बाहेर जाऊन नेमकं तोंड का कसं दाखवायचं आहे? पण या सगळ्या बाबतीत संभाजीराजे यांनी मात्र अतिशय संयमाची भूमिका घेतली। आपण मराठा समाजाच्या हिताचे प्रश्न सोडवायला इथं आलेलो आहोत आणि त्याकरता माझ्या मनात कुठलाही इगो नाही आहे, प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, ह्या प्रश्न सुटण्यासाठी ही बैठक बोलवली आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो आहे असं त्यांनी म्हटलं। आणि त्यानंतर ही बैठक पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पण या बैठकीमध्ये सारथी संस्थेचे प्रश्न सुटण्याऐवजी सुरुवातीला मानापमान नाट्य रंगलं हे पाहायला मिळालं। नक्की, संभाजीराजे स्वतः सांगतायत ऑडिओ क्लिपमध्ये, म्हणजे व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांचा आवाजही येतोय की आपल्याला वाद सोडवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, या कुठल्या गोष्टीवरनं वाद कशाला करता, मी जाऊ का बाहेर, असं सुद्धा त्यांनी विचारलंय। तरी हे जे मराठा समन्वयक होते ते काही थांबले नाहीत। कोण होते हे मराठा समन्वयक आणि मुळात म्हणजे संभाजी छत्रपती यांच्यासोबत किती मराठा समन्वयक तिथे होते या बैठकीत? सुवर्णा, आता हे स्पष्ट समजू शकेल की नेमके कोणकोणते कार्यकर्ते होते। बैठक झाल्यास समजू शकेल की हे कोण कार्यकर्ते होते, त्यांची नेमकी अशी भावना का बरं निर्माण झाली। जेव्हा संभाजीराजेसुद्धा सांगत होते की या बैठकीदरम्यान मराठा समाजाच्या हिताच्या मागण्या मंजूर करून घेणं, सारथी संस्थेबद्दलचे सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मंजूर करून घेणं आवश्यक आहे। मात्र काही लोकांना असं वाटलं की संभाजीराजे जर खाली व्यासपीठावर न बसता जर खाली सभागृहात बसले असतील खुर्चीवर तर तो अपमान आहे आणि लोकं जेव्हा बाहेर प्रश्न विचारतील तेव्हा नेमकं याचं उत्तर कसं द्यायचं असा देखील प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलेला होता। पण संभाजीराजांनी स्पष्ट केलं की हा मुळात इगोचा विषय नाही आहे, हा समाजाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे, त्याच्या संदर्भातली बैठक सुरू आहे, त्यामुळे कुठलाही वाद होऊ न देण्याची भूमिका संभाजीराजे यांनी घेतली। आणि त्यामुळे काही काळ या सभागृहामध्ये गोंधळाचं वातावरण सुरू झालं होतं, पण आता बैठक मात्र सुरू आहे। हे सगळं प्रकरण अजून थोडं स्पष्ट करण्यासाठी एकच प्रश्न फक्त विवेक, हे उपमुख्यमंत्र्यांचं दालन आहे का? आणि उपमुख्यमंत्र्यांचं दालन असेल तर प्रोटोकॉल असेल काही की उपमुख्यमंत्री
मंत्री बसतील आणि त्यांनी निमंत्रित केलंय तो व्यक्ती प्रश्न घेऊन आलेला जो व्यक्ती आहे तो समोर बसेल असेही काही प्रोटोकॉल असतील? हे आत्ता जिथं बैठक सुरू आहे ते परिषद सभागृह आहे 6व्या मजल्यावरचं. हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यालय नाही आहे. अनेक वेळा इथं पत्रकार परिषदा होतात किंवा अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या जातात. आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट असल्यामुळे असा संसर्ग वाढू नये याच्याकरता जास्त जेवढी जागा मोकळी असेल आणि फिजिकल डिस्टन्सिंग ज्यात मेंटेन करता येईल अशा ठिकाणीची निवड केली जाते आणि म्हणूनच हे परिषद सभागृह याच्या बैठकीसाठी निवडण्यात आलेलं होतं. आणि सर्वसाधारणपणे अधिकारी आणि मंत्री हे व्यासपीठावर बसतात आणि जे कोणी बैठकी इतर सदस्य ज्यांना निमंत्रित करण्यात आलं असतं ते समोर बसतात अशा पद्धतीची एक प्रथा आहे. मात्र ही गोष्ट काही त्यातल्या सदस्यांना आवडली नाही आणि त्यांनी या मुद्द्यावरच आक्षेप घेत सुरुवातीला गोंधळ केला. नक्की, जसं आपण म्हणताय मानापमान नाट्य त्यामुळे सुरुवातीला रंगलं. विवेक, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. या बैठकी संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहू. उस्मानाबादमधून एक मोठी बातमी आहे. दुकानासमोरील गर्दी हटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आणि पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. 5 ते 6 जणांच्या जमावानं ही मारहाण केली आहे. पोलीस गाडीवर दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे. मारहाणीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दुखापत त्यांना झालेली आहे. परंडा या तालुक्यातील आंबी गावातली ही घटना आहे. दृश्य सुद्धा आपल्या समोर आलेली आहेत. ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. नेमकं काय घडलंय अधिक जाणून घेण्यासाठी आपण बोलूया उस्मानाबादचे आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी. बालाजी, ही केव्हाची घटना आहे? हा व्हिडिओ केव्हाचा आहे आणि जखमी झाले आहेत पोलीस असं कळतंय, काय अपडेट? एकूण जर बघितलं तर उस्मानाबाद जिल्ह्यातील हे जे आस्थापना आहे ते जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश आहेत आणि त्यानुसार जिल्ह्यात काही आस्थापना उघडे ठेवली जात आहेत. असंच आंबे गावात ही काही आंधळा गावात ही काही अशी दुकानं उघडली होती आणि त्या गावात गर्दी झाल्याचं पोलिसांना कळालं. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग असेल किंवा इतर नियम असतील हे नियमाचं पालन व्हावं यासाठी पोलीस दुकानासमोर गर्दी काढण्यासाठी आंधळा या गावात गेले होते आणि आंधळा या गावात गेल्यानंतर पोलिसांनी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने तिथे हालचाली केल्या आणि त्याचा प्रयत्न केले. त्याच्यात दुकानदार व काही तिथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यात वादावादी झाली व या वादावादीचं रूपांतर हे हाणामारी झाल्याचं कळतं आणि पोलिसांना चक्क PSI पालवे म्हणून आहेत त्यांना चक्क तिथल्या दुकानदारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी जे आहे ते मारहाण केल्याचं देखील प्राथमिक माहिती जी आपल्याला मिळते आणि याच्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत आंबी पोलीस स्टेशन स्थानकाचे त्याच्यात पालवे म्हणून ते आहेत ते जखमी झालेले आहेत आणि आता हे सध्या आंबी पोलीस स्टेशनला DYSP जे असतील किंवा पोलीस जे असतील ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. नेमकं काय प्रकार झालेला आहे कशामुळे हे हाणामारी झाली हे सगळं पोलिसांचा तपास वेगळ्या अँगलने घेतात. मात्र जर बघितलं तर कायदा हातात घेणं हे निश्चितच शोभणार नाही. मात्र हा जो कायदा हातात घेणं हे शोभणार नाही आणि बालाजी सगळ्यात महत्वाचं पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील 24 तास आज रस्त्यावर उभं राहून सगळ्यांसाठी ड्युटी बजावत आहेत आणि असं असताना त्यांच्या प्रती अशा प्रकारची वर्तणूक हे अत्यंत गैर आहे, काय सांगशील? निश्चितच पोलीस जे बघतात की या कोरोनाच्या कालावधीत निश्चितच पोलीस जे आहेत ते दिवस रात्र रस्त्यावरती वरून नागरिकांच्या सुविधा आरोग्याची असेल सोयी सुविधाची असेल त्याची काळजी घेतात आणि ते नागरिकांसाठीच करतात. मात्र जे आता पोलीस हे सांगतात की फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमामुळेच हा सगळा गोंधळ झालेला आहे. नागरिकांनाही कुठं समजून घेण्याची गरज आहे की पोलीस जे आहेत ते रस्त्यावर आपल्यासाठीच आहेत आणि आता जो आंबीचा प्रकार जो आंधळ्याचा जो प्रकार घडलेला आहे तो त्याच्यातूनच झालेला आहे की पोलीस डिस्टन्सिंगचे नियम सांगत होते किंवा दुकानापुढे नक्की आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलाय. बालाजी तुर्तास धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता दिवस